मागील 3 आठवड्यांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरूच आहे. आज युद्धाचा 25वा दिवस असला तरी युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. 4 दिवसात युद्ध जिंकण्याची रणनीती बनवलेल्या रशियाला आज 25व्या दिवशीही युक्रेनचा पराभव करता येत नाहीये. सवाल हाच आहे की बलाढ्य अशा रशियाला कमकुवत युक्रेनचा पराभव का करता येत नाहीये. युक्रेनचं सैन्य आणि नागरिक बलाढ्य अशा रशियन सैन्याशी मागील 3 आठवड्यांपासून निर्भीडतेने 2 हात करतायत. त्याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे टेरिटोरियल आर्मी. टेरिटोरियल आर्मी म्हणजे देशसेवेसाठी सैन्यात तात्पुरत्या वेळेसाठी सेवा बजावणारे सामान्य नागरिक. युक्रेनचे सामान्य नागरिक आणि नोकरदार तरुणही आज देशसेवेसाठी रस्त्यावर आहे. टेरिटोरियल आर्मीत सहभागी होण्यासाठी 3 महिन्यांचं प्रशिक्षण गरजेचं असतं. पण युक्रेनमधील सध्याची युद्धस्थिती पाहता तिथलं युक्रेनी सैन्य सामान्य नागरिकांना 3 दिवसाचं प्रशिक्षण देत आहे. त्यात त्यांना रणनीती शिकवली जाते. शत्रूच्या वाहनावर हल्ला कसा करावा आणि कुठे करावा, शत्रूला कुठे मारलं, कुठे हल्ले केले की त्याला सर्वाधिक नुकसान होईल हे त्यांना शिकवलं जाते. आज मार्च महिन्याच्या 3र्या आठवड्यातही रशिया आणि युक्रेन मधला संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. 24 फेब्रुवारीला सुरू झालेलं हे युद्ध आज 25व्या दिवसावर येऊन ठेपलंय. रशिया आणि युक्रेन मध्ये चर्चा होत आहेत पण त्या निष्फळ ठरत आहेत. त्यामुळे यापुढेही चर्चा निष्फळ ठरल्या तर 3र्या महायुद्धाला सुरुवात झाली असं समजावं असा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी दिलाय. त्यामुळे रशिया युक्रेन मधलं युद्ध पुढे आणखी कुठल्या पातळ्यांवर जातं यावर आपलं लक्ष असेलच. आता इथेच थांबूयात. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.